अपघातात दोघेजण ठार। महामार्गावर लक्ष्मी टेकडी नजीक कार आणि दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला। अनिल आत्माराम यादव वय 42 सौंदलगा तालुका निपाणी असे त्याचे नाव आहे। यादव गुरुवारी रात्री दुचाकीवरून एमआयडीसीतून लक्ष्मी टेकडीकडे जात होते। ते सिमेंट फॅक्टरी समोर आले असता त्यांना मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली। अपघातात यादव गंभीर जखमी झाले। उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मोटार चालक सूर्यकांत श्रीकांत चौधरी रॉयल नेस्ट बिल्डिंग सुर्वे कॉलनी ताराबाई पार्क कोल्हापूर याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद केला। हिरेकुडी तालुका चिकोडी येथे दुचाकीवरून नागराळहून नेजच्या दिशेने घराकडे जाताना चिकोडी आगाराच्या बसने समोरून जोराची धडक दिली। त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। जिनेंद्र रायगौडा पाटील वय 41 असे मृताचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी, जिनेंद्र पाटील नागराळला शेताकडे चारा आणण्यास गेला होते। काही कारणास्तव चारा न घेता घराकडे येताना चिकोडीहून नागराळ नेजमार्गे सदलग्याकडे जाणारी बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। त्यांच्या मागे आई वडील पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे। चिकोडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे।